उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी छाननी प्रक्रियेमध्ये 9 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून 103 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. विरगाव गटातून सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची बिनविरोध निवडीची शक्यता गडद झाली आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवारी विविध गणातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांच्याकडे सादर केलेत. गुरुवारी छाननी प्रक्रियेमध्ये 9 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेत. 103 अर्ज शिल्लक राहिल्याने त्यातून माघार कोण घेतं याकडे प्रत्येक गणातील उमेदवारांचे लक्ष लागून राहणार आहे. या निवडणुकीत माजी सभापती भिकानाना सोनवणे, शिवाजी रौंदळ, शैलेश सूर्यवंशी, अनिल चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विलास बच्छाव, पालिकेचे नगरसेवक मनोहर देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, आराई ग्रामपंचायतीच्या सदस्य वेणुबाई माळी, तिळवण ग्रामपंचायतीच्या सदस्य स्वाती दिनेश गुंजाळ आदींनी आपले उमेदवारी अर्ज सादर केलेले आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.